ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अपघातात कोणेवाडीच्या प्राध्यापकाचा जागीच मृत्यू, कोणेवाडी फाट्याने छिका, चारचाकीची दुचाकीला धडक। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर कोणेवाडी तालुका चनगड फाट्यानजीक चारचाकी गाडीने दोन दुचाकींना उडवले। यामध्ये श्री रवळनाथ ज्युनियर कॉलेज चनगड येथे अध्यापन करणारे प्राध्यापक सतीश सीताराम शिंदे मूळगाव कोणेवाडी सध्या राहणार यशवंत नगर तालुका चनगड यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण अपघातात गंभीर जखमी झाला आहे। चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवरून चंदगड येथील कॉलेजकडे सतीश शिंदे हे 7:30 वाजता जात होते। त्याचवेळी हुंडाई ओरा कंपनीची चारचाकी गाडी जात होती। यावेळी स्वप्नील सुनील चांदन वय 23 राहणार संत ज्ञानेश्वर नगर थेरगाव जिल्हा पुणे यांचा अतिवेगाने वाहनावरील ताबा सुटल्याने चुकीच्या बाजूने जाऊन होंडा ड्रीम युगा मोटरसायकल व हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल या दोन दुचाकींना समोरून ठोकरले। यामध्ये प्राध्यापक सतीश शिंदे यांच्या डोक्यास व छातीस मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पारस सुरेश निर्मळकर याच्या डोकीस तसेच डावा हात फ्रॅक्चर झाल्याने गंभीर जखमी झाले। या संदर्भात चंदगड पोलिसात संजय अर्जुन शिंदे राहणार कोणेवाडी यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। अधिक तपास पोसई थिवले करीत आहेत। महानगर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड।